नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मॉम्स फूड कट्टामध्ये। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि समाधानाचा जाओ। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तिसऱ्या मसाल्याची रेसिपी। हा तिसरा मसाला तुम्ही तव्यावरती करू शकता, खूप झटपट अशी रेसिपी आहे। तर इथे मी शिवल्या घेतलेल्या आहेत। शिवल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, 3-4 पाण्यातनं धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं, म्हणजे शिवल्या बुडतील इतकं पाणी घालायचं। आणि नंतर गॅसवर ठेवून एक 10 ते 15 मिनटाची वाफ उकळ काढून घ्यायची। एक उकळी आल्यानंतर इथे बघू शकता शिवल्या अशा प्रकारे ओपन होतात, आणि नंतर इथे बघू शकता अशा प्रकारे खुलतात, म्हणजे ह्याच्यातला जो बाव असतो ना तो आपण इझिली बाहेर काढू शकतो। तर इथे बघा शिवल्या आपल्या उकडून झालेल्या आहेत। आता मी प्लेटमध्ये एका काढून घेते। एक 5 ते 7 मिनटं थंड करून घ्यायचं, आणि नंतर लगेचच ह्या शिवल्या साफ करायला घेऊ शकता तुम्ही। इथे बघू शकता हा जो वरचा मांस असतो ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर तिसऱ्याचं कालवण कसं करायचं ह्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे, इंटरेस्टेड असाल तर नक्की पहा। आता ह्या तिसऱ्या साफ झाल्यानंतर मी एक तवा घेतलेला आहे। तव्यावरती थोडं तेल घालून 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। ते तेलावरती 2 मिनटं परतल्यानंतर ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। थोडी जास्त घालायची, कारण तिसऱ्यांना थोडंसं स्मेल असतो ना त्यामुळे। तर एक 2 ते 3 मिनटं आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यावर ह्यामध्ये मसाले घालणार आहोत। तर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे, त्यानंतर 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धणेपूड घातलेले आहे, आणि 1/2 चमचा जिरे पावडर घातलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो, आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामुळे काय करायचं, टोमॅटो परतताना अगदी थोडंसं पाणी घालायचं, अगदी 2 चमचे पाणी घालायचं, आणि नंतर लो फ्लेमवरती झाकण ठेवून हे टोमॅटो व्यवस्थित मॅश करून द्यायचे। इथे बघू शकता मी झाकण ठेवून घेते, आणि झाकण ठेवल्यानंतर एक 5 ते 7 मिनटात बघू शकता आपल्या टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे। आता ह्या स्टेजला ह्यामध्ये मी ॲड करणार आहे आपले मीठ ॲड करणार आहे। मीठ घातलं नव्हतं मी, तर मीठ घातल्यानंतर एक व्यवस्थित परतून घ्यायचं, आणि लगेचच मी इथे गरम मसालासुद्धा घालणार आहे। फ्रेंड्स, गरम मसाला तुम्ही अगदी शेवटीसुद्धा घालू शकता, पण मी या स्टेजला इथे गरम मसाला घातलेला आहे। आणि गरम मसाला घालून एक 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर ह्यामध्ये उकळलेल्या ज्या शिवल्यांचा आपण बाव काढून घेतलेला आहे ना तो घालून घेणार आहोत, आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। आता इथे आपल्याला जास्त काही शिजवण्याची गरज लागत नाही, एक 10 मिनटातच आपल्या शिवल्या मस्त तयार होतील। तिसऱ्या फ्राय आपल्या तयार होतील। कोथिंबीरसुद्धा मी घालून घेतलेली आहे। एक 5 ते 7 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती ह्या शिजून घ्यायचं। त्यानंतर मी यावरती घातलेलं आहे आमसुलं, कोकमसुद्धा म्हणतात त्यांना, तर कोकम घालून एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं, आणि आपली शिवली तिसऱ्या फ्राय तयार आहेत। आमच्याकडे यांना शिवल्या फ्रायसुद्धा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा फ्रेंड्स। तर चला फ्रेंड्स, भेटूया अशाच एका रेसिपीसहित। बाय फ्रेंड्स।